माझं नाव हरिश्चंद्र सकाराम भोये मी जव्हार तालुक्यात देहरे या गावी राहतो स्वतंत्र व्यवसाय आहे शेती शेती करतो आणि आदिवासी संघर्ष समितीचं काम करतो गेली अनेक वर्षापासून ह्या आमच्या परिसरामध्ये पालघर जिल्ह्यातील हा जो आदिवासी पट्टा आहे या पट्ट्यामध्ये काही लोक जाणून बुजून आदिवासी हा हिंदू नाही तर तो स्वतंत्र धर्म आहे अशा पद्धतीनं आदिवासी समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतो आहे वारंवार आदिवासींना भडकवण्याचं काम करतो आहे आपण हिंदू नाहीत हे पटवून देण्याचा प्रयत्न काहीजण केविलवाणी प्रयत्न करत आहेत उदाहरण द्यायचं झालंच तर आपल्या सवलती जातील आपण जर जा हिंदू म्हणून सांगितलं तर आपल्याला काही मिळणार नाही आता होणारी जनगणना आहे या जनगणनेमध्ये सुद्धा सातव्या सूचीमध्ये आपण त्याच्यामध्ये नोंद करा आणि मध्यंतरी एक प्रकार असा झाला की पुण्यावरून काही मंडळी काही विद्यार्थी या भागामध्ये पाठवले गेले आणि त्याच्यामध्ये त्यांच्या काही काही कार्यकर्त्यांनी आपले हिंदूंचे ते देव आहेत गणपती असेल शंकर असेल विठ्ठल असेल हे फोटो घरात ठेवू नका आणि गावोगाव जाऊन त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आणि आदिवासींचा हिरवा देव हाच आपला कुलदैवत आहे असं म्हणून आणि लोकांना आपण हिंदू नाहीत अशा प्रकारच्या अफवा या ठिकाणी पसरवल्या हो जातात आणि ते त्या त्यामुळे त्या आदिवासी समाज हा जर काही लोक म्हणतात जर आपण हिंदू नाहीत तर मग आम आम्हाला स सव, सवलती कशा मिळतील काही जे शिकली सावरलेली माणसं या ठिकाणी ज्या पु परंपरेनुसार जे आम्ही हिंदू कसे आहोत किंवा आदिवासींच्या ज्या परंपरा आहेत हे निसर्गपूजक आहेत त्या हिंदूंशी क कशा पद्धतीने जोडल्या गे गेलेल्या आहेत याचं उदाहरण द्यायचं झालं तर आम्ही आमच्या भागामध्ये बोहाडा म्हणून साजरे करतो बोहाड्यामध्ये अगदी सुरुवातीला मुनींपासून आंबापालवीपासून तो नारदमुनी गणपती तर शेवटी देवीचं सोंग मुखवट्टा करून आणि रात्रभर परिसरातून ही लोक येतात आणि हे आपल्या गावावरती कुठलंही विघ्न नको संकट नको आणि अशा पद्धतीनं इथे या ठिकाणी आम्ही हिंदू आहोत ह्या अशा पद्धतीने साज साजरा क करतात परंतु काही लोक हा करायचा नाही आपण हिंदू नाही अशा प्रकारे त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतात विशेषत आदिवासी संमेलनं जाणून बुजून देशभर आदिवासी संमेलनं भरवतात हिंदूंची शेकडोच्या संख्येने लोकांना बोलवतात आणि त्या ठिकाणी जहाल वक्तव्य करून आणि लोकांना हिंदू नाही तर आपण स्वतंत्र आपला धर्म आहे अशा प्रकारचं त्या ठिकाणी माथे भडकवायचे प्रयत्न चाललेले आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी जी विशेषत जी कमी शिकलेली आहेत किंवा ज्यांना शिक्षणात रस नाही आहे की जे बेकार तरुण आहेत अशा तरुणांना व्हॉट्सअपवरती सोशल मीडियावरती काही मेसेज टाकून आणि त्यांची त्यांना भडकवण्याचा प्रयत्न हे लोक काही करत आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी आम्ही हिंदूच आहोत हे मी ठामपणे या ठिकाणी सांगतो आणि त्यामुळे जर आपण हिंदू असू तरच आपल्याला ह्या सगळ्या सवलती आपल्याला ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेने ज्या आपल्याला अधिकार दिलेला आहेत हा अधिकार कोणीही काढू शकत नाही कारण तो घटनेनेच आपल्याला अधिकार दिलेला आहे आदिवासींना साठ टक्के राखीव आरक्षणाचा आणि म्हणून या ठिकाणी आम्ही हिंदूच आहोत आदिवासी असं मला वाटतं